तर विधानसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू. अझदुद्दीन ओवेसींच्या सोलापूर पोलिसांची नोटीस. सोलापूर मध्यचे उमेदवार फारुख शाब्दींच्या प्रचारावेळी नोटीस. प्रक्षोभक भाषण करू नये, पोलिसांची नोटीस. सुषमा अंधारेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री. फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर जाण्यावर अमृता फडणवीसांची मिमिक्री. फडणवीसांना का रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली, अंधारेंचा सवाल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. 14 नोव्हेंबरला नंदुरबार आणि नांदेडमध्ये तर 16 नोव्हेंबरला अकोला आणि चिमूरमध्ये सभा. पंतप्रधान मोदी उद्या शिवाजी पार्क मैदानावर सभा. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. उद्या नवी मुंबईत नरेंद्र मोदींची जाहीर सभा. खारघर सेक्टर 29 मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात सभेचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरात उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेचं आयोजन. अंबादास दानवेंकडून सभास्थळाची पाहणी. सिंधुदुर्गच्या कणकवलीत 16 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांची सभा. भाजपा उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन. मोदींनी पुण्याला काय दिलं ते फक्त आश्वासन देतात. पुण्याचा चेहरा मोहरा काँग्रेसनं बदलला. पुणे शहराच्या विकासाबाबत मोदी बोलत नाहीत. मोदींच्या पुण्यातील सभेनंतर रवींद्र धनगेकरांचा निशाणा. वाशिमच्या पोहरादेवीतील महंत सुनील महाराज राठोडांच्या भाजपात प्रवेश. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. देशाच्या महंतांच्या हस्ते पक्षप्रवेश मिळाल्याची राठोड यांची प्रतिक्रिया.